शिरपूर येथे रविवारी संध्याकाळी नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा मोर्चा सहभागी झालेल्यांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाजाने सोमवारी सकाळी 11:30 सांगवी येथे मुंबई आग्रा हायवे येथे काही वेळासाठी रस्ता अडून निषेध व्यक्त केला. दुपारी 1:00 चोपडा जिनपासून मोर्चेकरांनी पायी येऊन शिरपूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा आणला. सोमवार हा बाजाराचा दिवस असल्याने दुकानदारांना ऐनवेळी दुकानं बंद करावी लागली. मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ येऊन त्याचं सभेत रूपांतर झालं. नंतर प्रांताधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन सादर करण्यात आलं. यात मराठा मोर्चेकरांनी जाणीवपूर्वक आदिवासी खासदार हिना गावित यांना टार्गेट केल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी DYSP संदीप गावित, पोलीस निरीक्षक संजय सानप, PI किरण खेडकर यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. या मोर्चात भाजपा जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी सहभागी होते. ही घटना निंदनीय आहे. माननीय खासदार साहेब मॅडम हिना गावित त्यांच्या गाडीवर मोर्चेकरांनी हल्ला चढवलेला आहे आणि त्यांच्या गाडीचं नासधूस केलेलं आहे. या निमित्ताने आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये ह्या आदिवासी एकता परिषदेने हे मोर्चा काढलेला आहे. पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे. आता प्रांतांना निवेदन देणार आहोत. लोकप्रतिनिधीवर हल्ला चढवणार असेल, जे कायदे बनवणारे आहे त्यांच्यावर जर आपण हल्ला चढवत असेल ते निषेध करतो आपण. कारण असं कोणावर गाडीवर दगडफेक करणं किंवा हल्ला चढवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण शिस्तीने आरक्षण मागणी केलं पाहिजे. जे काही आपल्या समाजाचा हक्क आहे, सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु आपण एखाद्या महिला आपले खासदार आहे हिना गावित त्यांच्यावर हात उचलला आणि ते आदिवासी आहे परत, त्यामुळे हे चुकीचं घडलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी जे घडवलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही सगळे मिळून निषेध करू. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जी आंदोलनं झाली, यापूर्वी जे शांततापूर्वक ते आंदोलन झाली आणि त्यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोणीही विरोध केलेला नाही. केवळ आदिवासींचा सुद्धा विरोध नाही. ज्याच्या त्याच्या समाजाला काही हक्क मिळावा, आरक्षण मिळावं हा प्रत्येक समाजाला मागण्याचा अधिकार आहे. परंतु कालच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार हिनाताई गावित या नियोजनाच्या बैठकीसाठी कलेक्टर ऑफिसमध्ये आले असता त्या ठिकाणून ती बैठक संपली. बैठक संपल्यानंतर ताईंना फ्लॅटने दिल्लीला जायचं होतं, त्यासाठी त्या ठिकाणाहून लवकर निघाल्या. त्या निघाल्यानंतर काही समाजकंटकांनी त्यांच्या गाडीवरती जो हमला केला, त्यांच्या गाडीची जी नासधूस केली, सुदैवानं त्यांच्या त्या ठिकाणी काही अपघात झाला नाही ताईंचा, परंतु एक भयाड असा तो त्या ठिकाणी हल्ला होता. त्याच्यातनं ताई बालबाल वाचल्यात. परंतु त्या हल्ल्यामध्ये मराठा मोर्चाच असेल असं नाही, परंतु काही समाजकंटकसुद्धा त्या ठिकाणी सामील झालेले होते आणि त्या ठिकाणी तो हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याच्या वतीनं शिरपूर शहर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहे.